सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सारंगखेडे येथे चेतक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत पर्यटन मंत्री रावलजी आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. रावल सर, हा जो महोत्सव आहे, हा महोत्सवाला परंपरा तुम्ही बालपणापासून बघताय, म्हणजे मला असं माहिती मिळाली की खानदानी परंपरेनुसार आपल्या घोड्याविषयी अशाविषयी जास्त माहिती आहे आणि योगायोगाने आपल्याकडे ते मंत्रीपद आलेलं आहे, काय वाटतं? खरं तर हा एक नशीब आणि योगायोगचा भाग आहे. आमचे पूर्वज, आमचे आजोबाची जी परिवार आहे, हे या सारंगखेड्याचे संस्थानिक होते आणि आम्ही बाजूच्या तालुक्यातले आमचे परिवार देखील संस्थानिक होतं. लहानपणापासून पूर्वज आमचे घोडसवारी, युद्धाची ट्रेनिंग हे आमच्या क्षत्रिय आम्ही पूर्वीपासून करत असायचो. योगायोगाने मी मंत्री झालो पर्यटन विभागाचा आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो. मला ही यात्रा माहीत होती. जगामध्ये अनेक कार्निवल फेस्टिवल मी पाहिले, जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ते एवढं मोठं करतात, पूर्ण जग पाहिलं जातं. लंडनमध्ये पाहिलं, पॅरिसमध्ये. मला वाटलं एवढं मोठं आपल्याकडे असताना आपण जर मार्केटिंग केलं आणि व्यवस्थित पॅकेजिंग करून जगासमोर जर मांडलं तर जग देखील इथे येईल. आम्ही त्याला सुरुवात केली, हा दुसरा तिसरा वर्ष आहे आणि जग इथे यायला सुरू झालं आहे. मला विश्वास आहे की जगातले अनेक पर्यटक या वर्षापासून सुरुवात झाली या पर्यटन या महोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. घोडे आणि वाघ या दोन प्राण्यांबद्दल लोकांचं विशेष आकर्षण, त्याबद्दल लोक त्याला पाहायला हात लावायला येत असतात. आमच्याकडे घोड्यांच्यासाठी आता जवळपास दररोज 75,000 ते 1,00,000 लोक रोज येतात. एवढं मोठं महोत्सव आहे ते झालं. आत्तापर्यंत पर्यटन विभाग जो होता, किंवा आपण ज्याला म्हणायचो की लोकांकडनं पर्यटनाची माहिती पोहोचली जात नव्हती, पण गेल्या 3 वर्षापासून सातत्याने तुम्ही प्रयत्न करताय आणि याचाच काही भाग म्हणून येणाऱ्या काळामध्ये इंटरनॅशनल लेवलला हा फेस्टिवल कसा जाईल याबाबत आम्ही काय आपण काय नियोजन केलं आहे? खरं तर आमच्या पर्यटन विभागामध्ये खूप ताकद आहे, पोटेन्शियल आहे, पण तो आपल्यामधले काही आमचे अधिकारी हे व्यवस्थित लक्ष देत नव्हते. त्यामध्ये थोडा वाईटपणा आहे मागच्या काळात आला, कारण मी त्यांना बदलायचं, सुधारायचा प्रयत्न केला. परंतु त्या सगळ्या परिस्थितीमध्ये थोडं निर्धार ठाम करून आम्ही काम केलं. महाराष्ट्रामध्ये जगाला दाखवण्यासाठी खूप आहे आणि महाराष्ट्र इतका भिन्न आहे. एकीकडे समुद्र किनारे, तिथे सन सँड अँड शोर, म्हणजे समुद्र किनाऱ्यावर बसून सूर्याचा आनंद घेण्यासाठी जग प्रयत्नशील असतं. दुसरीकडे घन जंगल आणि वाघ, तिसरीकडे चेतक महोत्सव, कुठे संत्रा महोत्सव, कुठे अजंता एलोरा, हे सगळे नाशिकला वायनरी, अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये जे जगाला आपल्याला दाखवता येतील त्याचं सादरीकरण मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आणि तो खरं तर आमच्या अधिकाऱ्यांनी जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच जगाला सादर करता येईल. हे आमच्या विभागाने प्रयत्न केला तर हे छोटंसं सारंगखेडा महोत्सव आता जगासमोर जगाला आकर्षित करण्याचं याच्यामध्ये ताकद आहे. एक प्रश्न म्हणजे आतला प्रश्न विचारतो, यामध्ये तुमच्या मामाचं खूप मोठं सहकार्य असं समजतंय. नाही, याच्यात कसं आहे की सारंगखेडा महोत्सव या इथे पूर्वीपासून यात्रा व्हायची आणि यात्रामध्ये चेतक फेस्टिवल समिती होती इथली स्थानिक लोकांची, आणि ते लोक छोटा कार्यक्रम त्यांच्या स्तरावर मनवायचे. आमदार म्हणून मला त्यांनी बोलवलं होतं. हे 4-5 वर्षापूर्वी हे धरण तयार झालं आणि इथे पाणी आलं. घोडा, पौर्णिमाची रात्र नदीच्या किनाऱ्यावर, आणि हे सगळं पाहून मला मनात आलं की आपल्याला पर्यटन विभागाला सहजरित्या, शेवटी पर्यटन विभाग काय पर्यटन तयार नाही करत, जे आहे त्याला सादर करणं, मांडणी करणं, मार्केटिंग करणं हे आमचं काम आहे. ते मला वाटतं आम्हाला संधी सापडली आणि पर्यटन विभागाने ते करून दाखवलं. बरोबर, हे होते रावलजी. येणाऱ्या काळात आपला अनेक असे महोत्सव फेस्टिवलचा आनंद घेण्यास आपण हजर रहावे असे त्यांच्याकडनं आपल्याला कळण्यात आले. प्रशांत गोडसे, आवाज मराठी, मुंबई.